केला जाईल कुठे तारा अतिथी देव भव चला क्षेत्ररक्षणासाठी लगेच वैभव इलेवन चला लगेच मैदानामध्ये निघायचं आपण पोहोचायचंय. हा सन्मान सध्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. मायेची उबदार शाल कुठली आणली मायेची उबदार शाल प्रेमाचा आपुलकीचा आणि सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यावी मात्र सन्मान केला जातोय अतिथी देव भव. त्याचबरोबर राजारामजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय राजारामजी साळुंखे साहेब सुरेशजी साळुंखे साहेब मी विनंती करेल आपल्या शुभहस्ते हा सन्मान केला जाईल. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर मी विनंती करेल चला वैभव इलेवन प्लीज आनंदरावजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. अंकुजी साळुंखे साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जाईल. ओम साई एमटीसी च्या माध्यमातून हे सर्व सन्मान आम्ही लाईव्ह दाखवतोय. जयवंजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. जयवंजी श्यामराव साळुंखे साहेब यांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातो. जयवंजी साळुंखे साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय. हा सन्मान आपल्या शुभ हस्ते आम्ही घेऊ इच्छितोय. मायेची उबदार शाल महाराष्ट्राचं वस्त्र भगवी आपुलकीची प्रेमाची माणुसकीची उबदार शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचा आपुलकीचा आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मात्र मान्यवरांचा सन्मान इथे केला जातोय. आदरणीय उत्तमजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करेल राजारामजी साळुंखे साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय. आदरणीय राजारामजी साळुंखे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही इथे घेतोय. तर वैभव इलेवन संघ क्षेत्ररक्षण सजवून घेताना पाहायला मिळतो तर प्रतिष्ठान इलेवन संघाचा ठीक आमचे आदरणीय अंकुशजी अब्दाल साहेब यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. राजू शेळके साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. माई शुभदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यावी सन्मान मात्र केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल आणखीन एक सन्मान इथे घेतला जाईल. अंकुशजी शिवाजी साळुंखे साहेब यांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. संजयजी साळुंखे साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय. हा सन्मान आपल्या शुभ हस्ते इथे केला जातोय. मायेची उबदार शाल आणि या प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मात्र सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. चला मॅच ला लगेच सुरुवात करा. या मॅच ला वैभव इलेवन खूप उशीर झालाय. 15 मिनिटं मॅच अजूनही चालू झालेली नाहीये. आमचे आदरणीय सुभाषजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. संदीपजी साळुंखे साहेब मी विनंती करेल साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. दोन्ही संघाचे 12 खेळाडू विनंती असेल समालोचन कक्षात पाठवा. प्रत्येक खेळाडूची माहिती
यूट्यूब लाइव सामने आहेत तर चेक आमचे आदरणीय श्रीरंगजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. श्रीरंगजी साळुंखे साहेब अमित शिर्के आपल्या शुभ हस्ते सन्मान आम्ही इथे घेऊ इच्छितोय. बारावे खेळाडू व्यासपीठावरती या प्लीज प्रत्येक मॅचला बोलवायला लावू नका. थोडीशी शिस्त ठेवायची आहे. तुमचे नावं आम्हाला फक्त यूट्यूबला सांगायचे बस. बाकी तुमच्यासोबत काही काम नाही आहे. आमचे आदरणीय जयवंतजी दगडू साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय जयवंतजी दगडू साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये इथे संपन्न करतोय. आमचे आदरणीय दत्तात्रेयजी कार्यकर साहेब यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातो. आदरणीय दत्तात्रेयजी कार्यकर साहेब अमितदा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय. आलेल्या सर्व मान्यवरांचा पाहुण्यांचा अतिथींचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये ठेवला जातो. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. तीच परंपरा उद्भवने प्रीमियर लीगच्या माध्यमातून केली जाते. आदरणीय तानाजी शेलार साहेब यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय तानाजी शेलार साहेब यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर आदरणीय राजू शिर्के साहेब यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये इथे केला जातोय. आदरणीय राजू शिर्के साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर आदरणीय संजयजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये इथे घेऊ इच्छितोय. आदरणीय सन्माननीय संजयजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आदरणीय सन्माननीय अधिकजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय सन्माननीय अधिकजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आदरणीय अधिकजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आमचे आदरणीय दीपकजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आमचे आदरणीय दीपकजी साळुंखे साहेब यांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर आदरणीय नितीनजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आदरणीय नितीनजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल आदरणीय संदीपजी उत्तमजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय संदीपजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आमचे आदरणीय भरतजी साळुंखे साहेब पण देखील या आपला देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय भरतजी साळुंखे साहेब आदरणीय भरतजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मात्र मान्यवरांचा सन्मान इथे केला जातोय. आमचे आदरणीय गोविंदजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. गोविंदजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. शशिकांत कार्यकर यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय शशिकांतजी कार्यकर साहेब या आपला देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल.
अगदी आणि तोपर्यंत आपण जरूर मॅचकडे जाऊयात. जे सत्कार राहिले आहेत ते अगदी थोड्या वेळामध्ये आपण पूर्ण करणार आहोत. तरी उपस्थित सर्व मान्यवरांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने. आणि तोपर्यंत आदरणीय सुरेशजी साळुंके साहेब यांचा सन्मान इथे आपण करणार आहोत आणि तोपर्यंत मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा स्कोर सांगितला जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. 10 धावा धावबॉलवरती लागले गेलेत. पहिल्या षटकाचा शेवट झालाय. शशांक थोडासा मागडा ठरतोय पहिल्या षटकामध्ये, परंतु एक विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळते. एकेरी दुहेरी अतिरिक्त धावाने धावसंख्येत मात्र भर पडताना पाहायला मिळाले. धावसंख्या पहिल्या षटकाचा शेवट झाल्यानंतर 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. तर गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज येताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक हाताळताना गोलंदाज क्रमांक 2 पाहायला मिळतोय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज गणेश. गणेश वरती मात्र जबाबदार आहे. चांगल्या गोलंदाजीचा श्री गणेश करताना पाहायला मिळेल का? येणाऱ्या काळामध्ये फलंदाजांना बाद करण्यात यश येईल का या गोलंदाजाला? ओव्हर द विकेट. यावेळेस फक्त चेंडूला दिशा दाखवले, सन्मान दिला. तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. शशांक फेकी करतोय आणि तोपर्यंत पाहायला गेला तर यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत 2 धावा. या 2 धावा महत्वपूर्ण आहेत. प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धाव, एकेरी दुहेरी धावांचं समीकरण महत्वाचं. चौकार षटकार देखील महत्वपूर्ण आहेत, कारण की प्रत्येक चेंडूवरती धावा येणं आल्यानंतर धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. आतापर्यंत धावसंख्या 12 या आकड्यावरती. अवांतर धाव येते या चेंडूवरती. चुकी होते, चुकी झाल्यानंतर पाहायला गेलं तर धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळी चुकी होते. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, पुन्हा एकदा अवांतर धाव, पुन्हा एकदा दिशा करा, पुन्हा एकदा चुकी, पुन्हा एकदा गोलंदाज होते दुखी. आणि यावेळेस पाहायला गेलं तर अवांतर धावांचा वर्षाव. दुष्काळ 13 महिना पाहायला मिळतो. मे महिन्यामध्ये पाणी टंचाई आणि यावेळेस अवांतर अतिरिक्त धावा येणाऱ्या काळामध्ये पराभवाचं कारण ठरू शकतात. पराभव म्हणजे या अतिरिक्त धावा धावपळ करता लागताना पाहायला मिळतात. येणारा काळ ठरवेल कोणता संघ विजेता होईल, कोणता संघ पराभूत होईल. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे आयोजित उदवणे प्रीमियर लीग 2023 चे पहिले धमाकेदार पर्व अनबिलिव्हेबल प्रीमियर लीग UPL 2023. तर सुनीलजी साळुंके साहेब तसेच महेंद्रजी साळुंके साहेब देखील उपस्थित. मान्यवर आमच्या प्रमुख व्यासपीठाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळत आहेत. उदवणे प्रीमियर लीग 2023 मध्ये आपला देखील हार्दिक स्वागत असेल. मनापासून आभार व्यक्त करतो आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार. यावेळेस पहा फुलटो चेंडू पुढे खेळण्याचा प्रयत्न स्टेप आउट. तोपर्यंत पाहायला गेलं धावांचं रूपांतर धावपालकावरती 2 होताना पाहायला मिळेल. धावसंख्येचा बदल, धावसंख्येत बदल होते. विकासजी साळुंके साहेब देखील उपस्थित मान्यवर पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये UPL 2023 मध्ये. यावेळेस पाहाडच्या दिशेने खेळायला स्ट्रोक चेंडू खाली क्षेत्ररक्षक येते. स्क्वेअर लेग रिझन मधून पेकी होईल. एका धावेचे रूपांतर दुसऱ्या धावेत करण्याचा प्रयत्न झाला तर बॅकअप आहे, बॅकअप होऊ शकतं. पाठीचा काना पाहायला मिळते आणि यावेळेस बॅकअप आहे. दुसरी धाव घेणं म्हणजे धोक्याची घंटा. परतीची दिशा, परतीची वाटचाल, परतीच्या दिशेने निराशाजनक चेहऱ्याने जावं लागेल. आणि यावेळेस पाहायला गेलं तर एका धावेवरती समाधान. यावेळेस पहा स्टेप आउट करून फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू पाहून ट्रॅव्हल करतो. धावसंख्येचा प्रवास एका धावेने पुढे जाईल धावसंख्या. आणि धावसंख्या स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. 18 ही धावसंख्या धावपळकरती लागते. 18 धावा आतापर्यंत धावपळकरती लागल्या गेल्या. तिथे अवांतर धावा या गोलंदाजाने 2 खर्च केले. येणाऱ्या काळामध्ये 2 चेंडू बाकी असतील.
अवांतर धावा दोन खर्च केल्यानंतर पहिला चेंडू अतिरिक्त स्वरूपात पाहायला मिळत नाही। ही डिलिव्हरी महत्त्वाची होती। गोलंदाजाला आत्मविश्वास वाढवणारा चेंडू यावेस मात्र प्रवास योग्य दिशेने योग्य टप्प्यावरती करतो। पुन्हा एकदा तीच दिशा, पुन्हा एकदा तीच दशा। यावेस मात्र गोलंदाज फलंदाजाच्या भावनेशी खेळ करतोय। बॅक टू बॅक टू डॉट्स। तर पहा उदवनी प्रीमियर लीग 2023 चे पहिले पर्व सुरुवात आणि शेवट एका दिवसामध्ये पाहायला मिळते। उदवनी प्रीमियर लीग एक दिवसीय ही स्पर्धा, उदवने गावाच्या मान आणि सन्मानाची स्पर्धा, उदवने गावाच्या अभिमानाची स्पर्धा। उदवनी प्रीमियर लीग 2023 च धमाकेदार पर्व आपण पाहतात। नवे पर्व दमदार सर्व पाहायला गेलं तर सुरुवात धमाकेदार झाले, शेवट दमदार होताना पाहायला मिळेल। कारण की उदवने प्रीमियर लीग एक दिवसीय स्पर्धा असली तरी काय झालं। प्रथम पारितोषिक रोख रक्कम 55,555, द्वितीय पारितोषिक 44,444 पाहायला मिळते। आकर्षित करणारी बक्षिसे या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत। यावेळेस पहा चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस गोलंदाजाने फलंदाजाला दिशा बाहेरची दाखवली। यावेळेस निराश मनाने खेळपट्टीच्या बाहेर हाताश पावलाने जाताना पाहायला मिळेल, चुकी होते। आणि यावेळेस मात्र संघ आणि तो खेळाडू दुखी होताना पाहायला मिळेल। तर पहा विशालजी प्रसादी सर उपस्थित मान्यवर आमच्या प्रमुख व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे, त्यांचं देखील आमच्या प्रमुख व्यासपीठावरती सन्मान केला जाईल। उपस्थित मान्यवर विशालजी प्रसादी सर पाहायला मिळत आहेत। जाऊया मॅचच्या दिशेने। उदवने प्रीमियर लीग 2023 चा धमाका पाहण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल। जिथे मात्र धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या 20 या आकड्यावरती पाहायला मिळते। ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवने आयोजित उदवने प्रीमियर लीग 2023 चा धमाकेदार पर्व आपण पाहतात, जिथे मात्र गोलंदाज क्रमांक 3 पाहायला मिळतोय। यावेळेस पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मोठा झटका यावेळेस पाहायला मिळतोय। मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मोठा झटका, मोठा फटका आणि पाहायला घेतला मोठा हादरा बसताना पाहायला मिळतोय। यावेळेस चुकांवरती चुका, तू जा मी आलो ही परिस्थिती निर्माण होताना पाहायला मिळते। एका पाठोपाठ एक फलंदाज खेळपट्टीच्या बाहेर जातोय। पाहायला गेलं तर यावेळेस मात्र उंच शिखराचा जसा मोठा भाग ढासळताना पाहायला मिळतो, तसा मात्र खेळपट्टीच्या बाहेर मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर एका पाठोपाठ एक फलंदाज खेळपट्टीच्या बाहेर निराश पावलाने जातोय। निराश हताश खेळाडू मात्र खेळपट्टीच्या बाहेर जात आहेत, चुकी करतायत आणि त्यानंतर दुःखी होत आहेत। यावेळेस पहा स्टेप आउट केला चेंडू खाली, क्षेत्रक्षक चेंडूची वाट पाहतो, एक टप्पा तोपर्यंत चेंडू चुकी होते। यावेळेस पहा वाट पाहण्याचा परिणाम, चेंडू जातोय सीमारेषा पार, कमाल लाजवाब अद्भुत अफलातून स्ट्रोक चौकार। उदवने प्रीमियर लीग 2023 चा महासंग्राम आपण पाहत आहात। पहिला दिवस सुरुवात आणि शेवट एक दिवसाची पाहायला मिळते। यावेळेस होळीनिमित्त पाहायला गेलं तर प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू रंगाचा बेरंग करेल, बेरंग रंगाचा रंग करेल। यावेळेस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, आश्चर्यचकित आकर्षित वेगळं काहीतरी मोठं करण्याचा प्रयत्न उदवने ग्रामस्थ आणि खेळाडूंच्या माध्यमातून भरवण्यात आलेली ही स्पर्धा संकल्पना उदवने प्रीमियर लीग 2023 हे महत्त्वाचं पर्व। पाहायला गेलं तर डिसायडर मॅच आहे, डिसायडर ओव्हर आहे, निर्णायक सामना, निर्णायक सामन्यातील निर्णायक षटक आणि षटक क्रमांक 3 गोलंदाज क्रमांक 3 पाहायला मिळते। प्रवीण पॉवरफुल गोलंदाजी करावी लागेल। प्रवीण महत्वाचा आहे, महत्वाचा गोलंदाज, महत्वपूर्ण गोलंदाजी करेल का। यावेळेस पहा चेंडूला दिशा दाखवले, सन्मान दिला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, वाट पाहिली जाते। वाट पाहण्याचा परिणाम मागील या षटकामध्ये अगोदरच्या चेंडूवरती 4 धावा गेलेत। यावेळेस एक चेंडूची वाट पाहिली, परंतु यावेळेस कोणतीही चुकी नाही। यावेळेस मात्र दुरुस्त करताना पाहायला मिळत आहे ती चुकी। आणि यावेळेस पाहायला गेलं तर षटक समाप्ती होते आणि यावेळेस वन शॉट
यावेळेस एक धाव येताना पाहायला मिळते, जिथे मात्र समीकरण बदलते 27 या आकड्यावरती। पहा प्रत्येक चेंडूवरती वेळ गेला तरी चालेल, परंतु अचूक निर्णय महत्त्वाचा आहे, कारण की क्रिकेट आहे, एक चुकीच्या निर्णयामुळे मॅच बदलू शकते। यावेळेस पहा कट करण्याचा प्रयत्न, लेट कट, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही। यावेळेस मात्र फलंदाजाला प्रश्न विचारला जातोय, वेगवान गोलंदाजीचा नमुना यावेळेस पाहायला मिळतोय। वी विल बी टेस्टेड विथ पेस, वेगवान गोलंदाजीची चाचणी केली जाते। यावेळेस पाहायला गेलं तर एका बाजूला पॉवर हिटर तर दुसऱ्या बाजूला विकेट टेकर हे समीकरण पाहायला मिळतंय। यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्यात आणलेला हा फटका, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही। फलंदाज जेवढा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करेल तेवढाच त्याचा संघ बॅकफुटला जाताना पाहायला मिळेल। यावेळेस मात्र चुकी होते, येणाऱ्या काळामध्ये फ्रंटफुटला येण्यासाठी काहीतरी वेगळं काहीतरी मोठं करावं लागेल। यावेळेस पहा गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, चुकी होते आणि फलंदाज थोडासा पाहायला गेला तर निराश होते, स्वतःवरती नाराज असेल। गोलंदाज क्रमांक 4 आकाश पाहायला गेलं तर फलंदाज मिलिंद याच्या भावनेशी खेळ करतोय, इमोशनशी गेम करताना पाहायला मिळतोय। फलंदाजाला कुठेतरी शांत संयमी क्रिकेट खेळण्यासाठी पाहायला गेलं तर पूर्णपणे आकर्षित करणारी गोलंदाजी, फलंदाजाला मात्र पाहायला गेलं तर फ्लाइट डिलिव्हरी अडकवला जातोय। यावेळेस पहा गतीमध्ये परिवर्तन, या अगोदरच्या चेंडूवरती यावेळेस वेगवान गोलंदाजी, पाहायला गेलं तर फलंदाज बीट होतो, यष्टीरक्षक देखील बीट होते आणि पाहायला गेलं तर चांगला टप्पा शोधणारा गोलंदाज यावेळेस धावसंख्या 1 पुढे सरकते बाईकच्या स्वरूपात, जिथे मात्र 28 धावा। चला दोन्ही कॅप्टन्स ब्रदर्स युनायटेड आणि सागर फायटर्स बोथ दी कॅप्टन्स आपण यायचं लगेच, दोन्ही कॅप्टन्सला शेवटचा कॉल आहे, दोघांनी यायचंय, ब्रदर्स युनायटेड आणि सागर फायटर्स। आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कॉल दिला जाईल, इनिंग ब्रेकमध्ये तो आम्ही देऊ। अर्थातच निलेश 6 बॉलमध्ये 8 धावा आणि एका ओव्हरमध्ये 4 धावा खर्च करून 1 विकेट घेणारा निलेश मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। येस निलेश, आपण देखील या, तर जाऊया मॅचच्या दिशेने। शेवटचा चेंडू पाहायला मिळतो, यावेळेस अचूकता पाहायला मिळत नाही गोलंदाजीमध्ये, योग्य दिशेने चेंडू पडत नाही। यावेळेस पाहायला गेलं तर अवांतर धाव, येस इट इज अ वाईट बॉल, वाईट चेंडूने मात्र धाव पुढे सरकताना पाहायला मिळते। 29 धावा धावपळकरती लागताना पाहायला मिळत आहे इथं उधवणे प्रीमियर लीग 2023 पर्व आपण पाहत आहात। फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस बनून खेळण्याचा प्रयत्न, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला। यावेळेस मात्र पाहायला गेलं तर लेग बायच्या स्वरूपातील शेवटची धाव येताना पाहायला मिळते। षटक समाप्ती होते, पहिल्या पर्वाचा शेवट होतो, 30 धावा धावपळकरती लागताना पाहायला मिळत आहेत। पाहायला गेलं तर 7.50 ची सरासरी या खेळपट्टीवरती पाहायला मिळते। आता मात्र येणाऱ्या काळामध्ये 7.75 ची सरासरी महत्वपूर्ण आहे। 4 षटकांचा सामना, 24 चेंडू, 31 धावा, 31 धावा, 24 चेंडू, 8 चौकार आणि पाहायला गेलं तर 6 षटकार महत्वपूर्ण असतील। धन्यवाद, चला या मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅचचा हिरो निलेश, 6 चेंडू 8 धावा ज्याच्या बॅट मधून आल्या आणि एका ओव्हर मध्ये 4 धावा खर्च करून 1 विकेट घेणारा निलेश मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। आमचे आदरणीय दत्तात्रेय कार्यकर साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सध्या दिला जातोय। चला दोन्ही कॅप्टन्स या टॉससाठी, आमचे जयवंतजी साळुंके साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेऊ इच्छितोय। जयवंतजी शामराव साळुंके साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस घेतला जाईल, प्लीज आपण या टॉस का बॉस या व्यासपीठावरती। चला टीम लगेच मैदानामध्ये उतरायचंय, पहिले बॅटर आपण लगेच मैदानामध्ये उतरायचंय। चला या दोन्ही कॅप्टन्स ब्रदर्स युनायटेड एका साइडला तर दुसऱ्या साइडला सागर फायटर्स, कॉल कोणाचा असेल?
ब्रदर्स युनाइटेड चा कॉल आहे आणि यस स्पिन द कॉइन यस सगळे फाइटर्स वन द टॉस शुभेच्छा निर्णय काय असेल फील्डिंग फर्स्ट काय बोलतात बॅस केलाय खेळपट्टी तयार झाले का चांगल्या पद्धतीने आमचे सगळे प्लेयर तयार आहेत आणि बेस्ट परफॉर्मन्स करतील हे आम्हाला श्योरिटी आहे एन्जॉय करता यूपीएल डेफिनेटली खूपच एन्जॉय करतोय आणि सगळे एक्सपिरियन्स प्लेयर असल्यामुळे आमचा कॉन्फिडन्स चांगल्या लेवलला आहे टॉस राहिला नाहीये टॉस जर असता सोबत तर निर्णय घेऊन आला होता सोबत चेझिंग केले असते येस मात्र काय बोलताय प्लेइंग इलेव्हन तुमच्या टीमची कशी आहे आता रेडी आहे पहिल्या मॅचला काय जाम चुका झाल्या त्यांच्याकडून परत आता या मॅचला इम्प्रूव्ह करू आम्ही आणि काय बोलशील काही नवीन चेहरे घेऊन येतोय का तीच प्लेइंग इलेव्हन घेऊन खेळतोय या टीम मध्ये प्लेइंग इलेव्हन सेम प्लेइंग या मॅच मध्ये मजा येईल हा खूप मजा येईल यूपीएल एन्जॉय करतोय तू काय बोलशील उधवणे प्रीमियर लीग बद्दल हो नक्की करतोय प्रत्येक वर्षी गावकऱ्यांना एकत्र आणण्यासाठी यूपीएल अशीच भरवली जावी का हो हर वर्षी थँक्यू सो मच धन्यवाद दोन्ही टीम्स आपल्या सोबत होत्या टॉस आपण पाहिलं तर सागर फाइटर्स टॉस जिंकला ही वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू अ बॉल फर्स्ट धन्यवाद यानंतरची मॅच होणार आहे युनायटेड ब्रदर्स वर्सेस सागर फायटर्स या दोन मॅच संघांमध्ये टॉस जरूर झाला जिथे सागर फायटर्सने टॉस जिंकून प्रथम आम्ही गोलंदाजी करू हा निर्णय मात्र त्यांनी जरूर सांगितलाय जाऊया या मॅचच्या दिशेने टार्गेट आपण पाहिलं तर या मॅच मध्ये अगदी 31 धावेचं टार्गेट या मॅच साठी ठेवलं गेलंय 31 अगदी यावेळी मिड विकेट रिझन मध्ये मात्र जरूर खेळून काढलाय जिथे मात्र आपण पाहिलं तर एक धाव अगदी आरामामध्ये कम्प्लीट सध्या मॅच आपण पाहिली तर अर्थातच ओमकार गोलंदाजीसाठी आपण पाहतोय वैभव इलेव्हन आणि प्रतिष्ठान इलेव्हन या दोन संघांमध्ये मात्र तुम्ही पाहताय वैभव इलेव्हन सध्या बॅटिंग करतोय पहिली मॅच त्यांनी गमावले मात्र या मॅच मध्ये पहिल्या विजयासाठी ते देखील धडपड करतायत तर दुसऱ्या साईडला प्रतिष्ठान मात्र जरूर लागले गोलंदाज आपण पाहिलं तर ओमकारने मात्र एक्स्ट्रा धाव मात्र जरूर खर्च केली लांब लचक गोलंदाज अगदी अभिजते 25 फावलांचा रनअप घेऊन चांगली गोलंदाजी स्ट्रेंज आतापर्यंत पाहिली ऍक्शन रिलीज पॉइंट त्याचा चांगला राहिलाय स्लोर वन फसवलंय यावेळी बॅक ऑफ द हँड गती परिवर्तन केलाय चेंडू मध्ये चेंज ऑफ द पेस करत असताना वैविध्यपूर्ण गोलंदाजी यावेळी मात्र केली जाते ओमकारच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी अगदी बॅटर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंगचा बॅटर लगेच जातोय चर्चा करतोय थोडीशी दोन धावा आहेत स्कोर कार्ड वरती एक बॅटने आल्याने एक एक्स्ट्रा धाव या दोन धावा मात्र तुम्ही जरूर पाहिल्या स्कोर कार्ड वरती यावेळी पहा अगदी पिक केलाय चेंडू मिड विकेट रिझन आहे वेगाने येतो लॉंग ऑनचा कॅच यावेळी मात्र अगदी आपण पाहिली तर आरामामध्ये पकडली आहे साहिल यावेळी मात्र होता चेंडू खाली कुठली चुकी त्याने केलेली नाहीये पहा प्रत्येक जण येतोय पाठीवरती थाप देतोय हात मिळवतोय आत्मविश्वास आता साहिलच्या झेलने चांगला आलाय कारण की बॅटर जिथे मात्र माघारी गेलाय प्रवीण बॅक टू द डकआउट या मॅच मध्ये देखील प्रवीण थोडासा शांत राहिलाय वैभव इलेव्हन प्रयत्न करायला हवाय कारण की आता काळ थोडासा संघर्षाचा आहे आणि प्रयत्न करेल त्याच्या हातामध्ये गुरुकिल्लीचा अनुभवाची चावी मात्र जरूर असेल पहिली मॅच मध्ये आपण पाहिलं तर पराभूत झालेला हा संघ दुसऱ्या मॅच मध्ये जरूर धडपड करतोय नवीन बॅटर शशांक मैदानामध्ये ट्रॅव्हल झालाय शशांकला आपण पाहतोय फ्रेश बॅटर यावी मात्र मैदानामध्ये विकेट किपरच्या मागे आपण पाहिलं ज्या पद्धतीने मात्र हालचाल केंद्रबिंदू आहे पूर्णपणे या मैदानाचा ओहो यावे पिक केलाय चेंडू मिड विकेट रिझन हवेमध्ये आहे पुन्हा एकदा झेल ड्रॉप होते यावेळी एक धाव दुसरीचा प्रयत्न अगदी आरामामध्ये केला गेला दोन धावा अगदी आरामामध्ये पहा रनिंग बिटवीन द विकेट या दोन धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर चारच्या घरामध्ये मात्र जाऊन पोहोचतोय चांगली या गोलंदाजी आतापर्यंत केली आहे जिथे आपण पाहिलं ओमकारला प्रतिष्ठान इलेव्हन या संघाच्या माध्यमातून खेळत असताना मात्र
चांगल्या पद्धतीने कस आणि कंबर कसले आतापर्यंत या गोलंदाजाने. स्लोर वन, आता आता दांडी 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 गोल. इफ यू मिस बॅट स्विंग झाली बॅटच्या मधून डोळ्याची पापणी लवेपर्यंत ऑफ स्टिक मात्र उद्ध्वस्त झाली आणि फलंदाज यावेळी मात्र शशांकचा खेळ शांत राहिला. शशांक देखील आपण पाहिलं तर रंग उधळू शकला नाहीये या सेकंड मॅच मध्ये. गोलंदाजाचा बोलबाला चांगला राहिला. खेळपट्टी अक्षरशः गोलंदाजाच्या प्रेमामध्ये पडले की काय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली. करण आणि किशोर करण अर्जुन ए वन जोडी सध्या मैदानामध्ये ट्रॅव्हल झाली आहे. सामनावीरचं टी शर्ट घालूनच आलेत आज. धावसंख्या आपण पाहिली स्थिर आहे चारच्या घरामध्ये. आज रंगपंचमी रंगाची उधळ नक्की चर्चा करू. ओहो यावे फुल ऑनलाईनचा चेंडू ज्युसी फुल टॉस होता फसला गेला की काय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत दोन धावा पाया. दोन धावाच्या मदतीने धाव फलक आपण पाहिलं तर सहाच्या घरामध्ये जाईल. कसं पहिला षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 6 लॉस ऑफ द 2 विकेट्स वैभव 11. पहिली गोलंदाजी चांगली पडली आहे. आज धुलीबंधन सर्वांच्या आयुष्यामध्ये गुलाबी कलर अगदी भरभरायचा येऊ. गुलाबी कलर म्हणजे 2000 नोटीचा असतो म्हणूनच गुलाबी कलर तुमच्या आयुष्यात भरभराटीचा येऊ. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये 18-25 समीकरण आहे 18-25. आज नवी मुंबईतले सगळे ग्राउंड फिक्स आहेत. फक्त करण स्मृती आपण पाहिलं ते एकच ग्राउंड खाली आहे. बाकी आज सगळीकडे टुर्नामेंट्स आहेत. प्रत्येक ग्राउंड आज नवी मुंबईतले जर तुम्ही विचार केला तर संपूर्ण ग्राउंड आजच्या दिवसामध्ये बुक आहेत. आज होळीचा कार्यक्रम रंग प्रत्येक जण उधळतोय. चला थोडासा स्पीड अप घ्या प्लीज. विनंती असेल टाइम खूप कमी आहे. मॅच एक तास उशिरा चालू झाले. थोडासा स्पीड अप घ्यायचा प्लीज. विनंती असेल. अगदी होळी खेळा पण पाणी वाचवा आणि पिशव्यांचा वापर प्लास्टिकचा जरूर कमी करा हा संदेश मात्र उधवणे प्रीमियर लीगच्या माध्यमातून जरूर दिला जाईल. आदरणीय दिलीपजी साळुंखे साहेब डॅशिंग व्यक्तिमत्व त्यांचं देखील इथे आगमन झालं. वेलकम दिलीपजी साळुंखे साहेब आपलं देखील स्वागत आहे उधवणे प्रीमियर लीग 2023 या पहिल्या पर्वामध्ये. विनंती करेल साहेब या पण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. हो यावी पहा ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न फसला गेला. विकेट किपर धोक्याला हात लावतो त्याला ठाऊक आहे संधी आली होती चालून हातामध्ये आली होती मात्र नाही घास घेऊ शकला नाहीये. विकेट किपर सातत्याने गोलंदाजाशी चर्चा करतोय. साहिल आपण पाहिलं गोलंदाज यंग टॅलेंट आहे. कॅप्टन आधीच बोलला प्रतिष्ठान 11 कॅप्टनने आधीच चर्चा केली की आमच्या संघामध्ये यंग टॅलेंट आहे आणि हे यंग टॅलेंट आपण पाहतोय. यावेळी पहा कवरच्या डोक्यावरून हा देखील मासा सारे गम चेंडू फसला गेलाय. काय तो खेळ चेंडूचा. गुरुत्वाकर्षण तिथे देखील सिद्ध झालाय. अनुज होता तिथे पहिला दुसरा तिसरा चेंडू हातामध्येच खेळवत राहिला मात्र अक्षरशः खेचून घेतला धरतीला दान झाला. पा यष्टीरक्षक आज पूर्णपणे ऍक्टिव्ह आहे. लगेच क्षेत्ररक्षण बदललंय. हो यावेळी आडव्या बॅटने मिड विकेट रिजन क्षेत्रक्षक आहे वेगाने येत आहे. चेंडू एका हाताने अडवलाय मागे बॅकअप आहे त्याने गॅदर केलाय फेकलाय एकच धाव. दुसरीचा प्रयत्न करायला हवा होता का. हा आवाज पॅवेलियन मधून आलो कारण की एकाच धावेवरती समाधान. आज धावेची किंमत खूप वाढली ओंकार. आज धावांसाठी धावा धाव करावे लागेल. चेंडूचा खेळ झालाय. 3 धावसंख्या आहे 8 घरामध्ये. ओमसा MTC आपण पाहतोय. आज टेक्निकल स्कोरर आमच्या सोबत रोशन आहे. कॅमेरा मॅन सागर सर देखील जोडलेत. हो स्विच इट आडव्या बॅटीने पहा सुरेख ही आडवी बॅट स्विच इट दुधारी तलवार लगी तो आबाद नाही तो बर्बाद करणारा फटका मात्र खेळत असताना आत्मविश्वास चांगला होता. धावा जर सरळ बॅटीने येत नाही तर आडव्या बॅटीने आकाशने करायचा प्रयत्न केलाय. आडवा फटका खेळत असताना आत्मविश्वास देखील चांगला हवाय. आकाशचा आत्मविश्वास चांगला दिसतोय. धावसंख्या पाहिली तर 12 घरामध्ये जाऊन पोहोचली. 14 चेंडू 19 गरज. मॅच बनली आहे बनवली आहे.
ओहो त्यामध्ये पहा ही एक्स्ट्रा धाव ऍड करताय का, होय करावी लागेल आणखीन एक एक्स्ट्रा धाव। आता धाव संख्या एक पाऊल पुढे मात्र 13 घरामध्ये जाऊन पोहोचते गोलंदाज साहिलला। आपण पहिला प्रयत्न चांगला करतोय, यष्टांच्या मागे विकेट कीपर आपण पाहिलं तर संघाचा मोहर खेळ आहे तो देखील हालचाली तिथून घडवतोय। ओहो यावे पहा बॅकवर्ड पॉइंट रिझन क्षेत्ररक्षक आहे, जाऊन दिला जातोय बाटेवरती चेंडू, वाट अडवली गेली नाहीये यावे चेंडूची, अगदी एका धावेसाठी डिक्लेअर झोन। या एका धावेच्या मदतीने धावफलक 14 घरामध्ये मात्र जरूर जाऊन पोहोचतोय। 14 वन टू गो, दोन दुसरं षटक आपण पाहतोय, शेवटचा चेंडू असेल। 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत टाकून झाला साहिल। हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर कडून चुकी होते, एका धावेची किंमत खूप आहे, चुका कराल तर त्या भोगाव्या लागतील, क्रिकेट आहे नाही, चुकीला माफी नाही या क्रिकेटमध्ये। एक धाव मात्र जरूर भेटते, चूक झाली थोडीशी मात्र भरून काढली जाईल का। पहिल्या दोन षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय आणि दोन षटकांच्या अखेरीस मात्र धाव संख्या 15 घरामध्ये। आता हवे वैभव 11 12 चेंडूमध्ये 16 धावेची गरज आणि गोलंदाजीसाठी मास्टर माइंड चतुर चालक सागर येतोय। अनुभव आहे, अनुभवाची खान बाहेर काढले, समोर एक्का काढलाय, आमचा देखील हुकमी एक्का बाहेर काढू। हा तर फिरकी आहे, अगदी आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहे। ओहो यंग टॅलेंट पहा किती वेगाने चेंडूवरती आला, क्षणात चेंडूपर्यंत पोहोचलाय क्षेत्ररक्षक। लॉंग ऑफचा किरण होता तिथे, भाई ज्या पद्धतीने अगदी स्लोर वन गोलंदाजी आहे, चेंडूच्या डोक्यावरून मॅजिकल फिंगर्स फिरवले जातात जादूची बोट। ओ बॅकफुटला जाऊन नाही, वेग चांगला आहे, चेंडू पडल्यानंतर आणखीन वेग घेतोय। आता या बॅटरला गोलंदाजाच्या मनातील टप्पा जाणून घ्यावा लागेल। चांगली गोलंदाजी, ऍक्शन देखील थोडी चकित करते कारण की या ऍक्शनवरती नजर ठेवेपर्यंत चेंडू रिलीज होतोय। येस अंपायर, चला आयोजक आपण जायचंय। या एकत्र येऊ नका प्लीज, एकत्र येऊ नका। जर मॅचच्या दिशेने दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत उत्तम, येणारे 10 चेंडू 15 धावा विजयासाठी, 10-15 ओमसाई एमटीसीया। ओ यावी फुलन लेनचा पुढे येऊन खेळलाय, पूल केलाय यावी, मात्र आपण पाहिलं तर अगदी काव कॉर्नर रिझन, पहिली धाव वेगाने, चेंडू पोचत नाहीये तोपर्यंत, जोरात टाकण्याचा प्रयत्न जरूर करायला हवा होता कॅप्टन स्वतः सांगतोय। दोन धावा अगदी वेगाने धावून घेतलेत, या दोन धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर 18 घरामध्ये जाऊन पोहोचलाय, 18 धाव संख्या। यावी बॅकफुटला जाऊन आहे क्षेत्ररक्षक, तोपर्यंत मात्र दुसऱ्याने प्रयत्न केला नाहीये, चेंडू अडवला गेला पायाने क्रिकेटमध्ये फुटबॉल होय। ओहो धुंडो 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 मेरी साचना, चेंडू यावे पहा, ओहो 1-2 का 3, जिथे एक होती तिथे दोन, दोन होत्या त्या तीन, आधीच कर्ज बाजारी आहे त्याच्यात हा उसना शेजारी घेऊन बसले। 3 धावा वेगळ्या यावे मात्र जरूर वेगाने धावून घेतलेत, आय रनिंग बिटवीन द विकेट आहे, धाव संख्या जाऊन पोहोचली 21 घरामध्ये। आता 8 चेंडू 10 धावेची गरज, वैभव 11 प्रतिष्ठांची प्रतिष्ठा लागली या मॅच मध्ये। ओहो अलेक्स्टिक सोडून जातोय की काय, पंच येस वळतात, व्हाइट बॉलचा इशारा, आता सागरला ही मॅच बनवावी लागेल, मॅच हसलेली फसली गेली, चांगली हसत होती मॅच प्रतिष्ठान 11 दिशेने, आता फसतीये मॅच, येणारे 8 चेंडू आणि 9 धावेची गरज, चेंडूचा खेळ बाकी आहे फक्त 2। हाफ ट्रॅकर, हाफ ट्रॅकर, आणखीन एक व्हाइट बॉल, येस अंपायर व्हाइट डील, अंपायर लीगल बॉल आहे, येस लीगल बॉल, येस। ओहो यावी पुढे येऊन खेळला गेला, क्षेत्ररक्षक आहे, काव कॉर्नर रिझन, 1 बाउंस धोक्यावरून जातोय, मस्तक पे दस्तक देते हुई है। आता वैभव 11 च्या टाळ्या वाजल्या गेल्यात,
ढोल नगाडे असते तर ते देखील वाजले असते। धाव संख्या जाऊन पोहोचतीये 26 घरामध्ये। आता 6 चेंडू 5 धावेची गरज। व्हाट अ मॅच। नितीनची बॅटिंग पाहिली, चांगली बॅटिंग नितीनने केली आहे। 2 11 04 ही नितीनची बॅटिंग राहिली आतापर्यंत। तर दुसऱ्या साईडला पण पाहिलं तर आकाश, आकाशने आधीच चर्चा केली काही चुका घडल्यात आमच्याकडून, त्या सुधारण्याचा प्रयत्न करू। आता वैभव 11 जागेवरती उभा राहिलाय कारण की 6 चेंडू 5 धावेची गरज आहे। तर प्रतिष्ठान 11 संघ या मॅच मध्ये कसा कमबॅक करेल, काय घडेल, काय बिघडेल, मॅच कुठल्या वळणावरती जाऊन थांबेल। गोलंदाज आपण पाहिलं तर राज येतोय गोलंदाजीसाठी। राजचं राज पण चालेल का, थांबले तोडस थांबवलंय। पहा येणार आहे 6 चेंडू आणि 5 धावेची गरज। येस चेंडू बघूनच खेळावा लागेल, आवाज जरूर दिला। ओहो यावी पहा सुरेख कवर ड्राइव, ओहो कार्पेटला आग लावत निघून गेलाय। सुई मधून जसा दोरा विणला जातो तसा हा चेंडू मात्र शोधला गेलाय। आता क्षेत्ररक्षक इथे उभा नव्हता। आता विजयासाठी फक्त एका धावेची गरज। व्हाट अ बॅटिंग यार, व्हाट अ बॅटिंग आकाश। स्विच इट, ओहो पुलनले धमाका, काय स्टाईल मध्ये अंदाज, मॅच काय स्टाईल मध्ये खतम केले आकाश। व्हाट अ बॅटिंग आकाश, व्हाट अ बॅटिंग। पहा आकाश सध्या चांगली फलंदाजी आकाशच्या माध्यमातून तुम्ही पाहिली। या मॅच मध्ये आकाशचा खेळ दमदार राहिलाय। तर प्रतिष्ठान 11 संघ खेळ तुमचा देखील चांगला राहिलाय, मात्र आकाश आणि नितीन मॅच घेऊन गेले। आकाशची बॅटिंग 22 धावा वैयक्तिक खेळत असताना, व्हाट अ बॅटिंग यार आकाश आणि नितीन। पहा संघाचा मोहर की आज संघ मात्र पूर्णपणे घेऊन चालतोय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच या बॅटरची